ऐश्वर्या जाधव सध्या हे नाव सर्वांचं लक्ष वेधून घेते, कारण वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी विम्बल्डन मध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणारी ती कोल्हापुरातली पहिली मुलगी ठरली. 14 वर्षांखालील ज्युनियर विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात तिनं न्यूझीलंडच्या एशी दॅसला कडवी झुंज दिली. अखेरच्या सेटमध्ये तिला हार पत्करावी लागली, पण तरीही तिची कामगिरी लक्षात राहण्यासारखीच होती. मैं ग्रास कोर्ट पर पहली बार खेली हूँ और स्टार्टिंग में हमारा फर्स्ट 3 डेज प्रैक्टिस था, इसलिए मुझे प्रैक्टिस करना मिला. लेकिन फिर फर्स्ट डे मेरा बहुत मतलब अजीब किया, मैं पूरी तरह से कोर्ट पर कंफर्ट नहीं थी. उसके बाद फिर धीरे धीरे 2 दिनों के बाद मुझे फील आने लगा. और मैं प्रैक्टिस करती हूँ क्ले कोर्ट पर, इसलिए ये बहुत ही डिफरेंस था. तो वहाँ पे प्रैक्टिस करते समय मुझे बहुत सारी लड़कियों के साथ खेलने को मिला, बहुत सारे कंट्रीज के लड़कियों के साथ खेलने को मिला, और बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा मेरे लिए. शुक्रवारच्या अंतिम सामन्यात पहिल्याच सेटमध्ये 3-6 अशा गुणांनी ती मागे पडली. दुसऱ्या सेटमध्ये 6-2 अशी आघाडी तिने घेतली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये 5-5 अशी बरोबरी झाली. टेनिसच्या नव्या नियमानुसार हा सामना टाय झाल्यानं तिसऱ्या सेटसाठी टाय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला. अगदी अखेरच्या क्षणी न्यूझीलंडच्या एशी दॅस या खेळाडूनं आक्रमक फटकेबाजी करत हा सामना 5-10 असा जिंकला. त्यामुळे विम्बल्डन स्पर्धेतलं ऐश्वर्याचं आव्हान संपुष्टात आलं, पण तिची खेळी मात्र सगळ्यांच्या कायम लक्षात राहील अशीच होती. ऍज अ प्लेअर ऐश्वर्या की गेम बहुत ही सॉलिड है, शी इज व्हेरी कंसिस्टेंट, शी इज व्हेरी टैलेंटेड एंड शी हैज टू वर्क ऑन सम थिंग्स. लेकिन उसके पास टाइम है, उम्र है, एंड आई थिंक एज इंडियंस आशा कर सकते कि उसकी फ्यूचर बहुत ही ब्राइट होगा इन द टेनिस सर्किट. आता तिचं लक्ष फ्रान्स आणि जर्मनी इथल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेवर असणार आहे. येत्या 2 दिवसात ती भारतात परतेल, त्यानंतर 17 जुलैला ती फ्रान्सला रवाना होईल. पण कोल्हापूरची महिला खेळाडू थेट विम्बल्डन मैदानावर खेळते ही कोल्हापूरकरांसाठी आणि अवघ्या देशासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.